हॅलो फ्रेंड्स नर्सिंग प्रोफेशन ब्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे आपण मागच्या वेळेस मिडवाईफ्रीचा एक क्वेशन पाहिला होता प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेतील बदल आणि व्यवस्थापन आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत प्रसुतीच्या दुसऱ्या अवस्थेतील बदल आणि व्यवस्थापन ह्याचे पण काही पार्ट आहेत हे खूप मोठे आहे त्याच्यामुळं ह्याचे पण मी पार्ट बनवून तुम्हाला शिकवणार आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे तेच मी फक्त घेणार आहे त्याच्यामुळं जे काही क्वेश्चन आलेलेच नाहीत कधी ते ते मी घेणार नाही पहिले जे जे आलेले आहेत त्याच्यावरच फक्त मी व्हिडिओ करणार आहे आणि त्यामुळे मी जे काही घेणार आहे ते सगळं इम्पॉर्टंटच असणार आहे त्याच्यामुळं स्टडी छान करा चला तर बघूया आपण आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा प्रसुतीच्या दुसऱ्या अवस्थेतील स्वाभाविक बदल आता फर्स्ट कसं आहे तर बघूया आपण की नेमके कोणते बदल आहेत अधिक वेगाने आणि जोरदारपणे येणारे आकुंचन येतात दुसऱ्या अवस्थेत काय होतं ते अधिक वेग वेगाने आणि जोरदारपणे आकुंचन येतात आता आकुंचने म्हणून तुम्हाला नेमकं आकुंचने काहीच ते माहीत नाही तर आकुंचने म्हणजे कसं आता समजा हे समजा गर्भाशय आहे तर गर्भाशयाची जी, जी काय हे आहे तर तिथं काय होतं आकुंचन म्हणजे एक एकदम असं आकुंचन पाहुणे ते गर्भाशय एकदम हाताकडे लक्ष द्या एकदम असं आकुंचन पाहुणे आणि प्रसरण होणे आकुंचन पावणे प्रसरण होणे असं असतं ते प्रोसेस फ्र फर्स्ट आहे त्याच्यामध्ये पांढळ फुटल्यानंतर गर्भोधक बाहेर येते त्यामुळे गर्भाशय हा अगदी गर्भाला चिटकला जातो पांढळ फुटते मग ती आपण बघितलं मेम्ब्रेन बॅग ती फुटल्यामुळं पहिल्या अवस्थेमध्ये मग काय होतं गर्भोधक बाहेर येते गर्भोधक म्हणजे जे काही ते समजा पाणी म्हणतो आपण आतलं जे गर्भाशयातलं जे काय गर्भोधक आपण त्याला म्हणायचं ते बाहेर येतं आणि त्यामुळे काय होतं गर्भाशय हा एकदम काय होतं अगदी गर्भाला चिटक पूर्ण पाणी तिथलं संपल्यामुळं बाहेर आल्यामुळं गर्भाशय हा अगदी गर्भाला चिटकला जातो त्यामुळे काय होतं तो एकदम इरिटेड होऊन काय होतं त्याची आकुंचन शक्ती काय होतं वाढते त्यामुळे गर्भमस्तकामुळे जननमार्ग कसा होतो ताणला जातो ता. आता गर्भमस्तक खाली येत येत असल्यामुळे काय होतं जननमार्ग काय होतं असा एकदम ताणला जातो ता. आणि त्यामुळे ही गर्भाशयाची क्रिया काय होतं ते ताणले गेल्यामुळे जास्त उत्तेजित होतं ते नंतर गर्भोदक निघून गेल्यामुळे दुसऱ्या अवस्थेमध्ये प्लासेंडाच्या अभिसरणात अडथळा निर्माण होतात आता पूर्ण त्यातलं जर पाणी निघून गेलं पूर्ण तर मग काय होतं जी काय प्लासेंटा असतो आतमध्ये तर प्लासेंटाची जी काय अभिसरण आहे ब्लड ब्लड सर्क्युलेशन जे काय प्लासेंटा काय जे काय काम करतो तर जे जे त्याचं कार्य आहे तर त्यामध्ये काय होतं अडथळा निर्माण होतो या सर्वांमुळे काय होतं तर गर्भाशयाला अधिक वेगाने आणि जोरदार आकुंचन येऊन गर्भ हळूहळू बाहेर ढकलला जातो जोरदार आकुंचन यायला लागतात ला जोरदार आकुंचन प्रसरण आखून म्हणजे असं होऊन होऊन गर्भ काय होतो तसा तसा खाली ढकलला जातो नंतर काय होतं मग गर्भमस्तक जे काय आहे ना ते मग पेल्विक फ्लोअर असले तरी गर्भाशयांची उंचीही बेंबीच्यावर असते मग पेल्विक फ्लोअर मी तुम्हाला सांगितलं आहे पेल्विकचं आपण बघितलं आहे कटेऱ्याचं स्टडी पण केला आहे पण मग ते पेल्विक फ्लोअर आल्यावर काय होतं गर्भाशयाची जी काय अशी उंची असते ती बेंबीच्या कशी असते तर वरती असते नंतर कारण गर्भाशयाच्या आकुंचनाबरोबर गर्भाच्या पाटीचा कणा हा ताट होत असतो म्हणजे आकुंचन होत जातं गर्भमस्तक ज्यावेळेस असं खाली होऊ जातं त्यावेळेस काय होतं आकुंचनाबरोबर ती पाटीचा कणा एकदम सरळ होतो त्याच्यामुळे का का ती काय असते उंची त्याची भिंबीच्या वरती असते नंतर गर्भाशयाच्या प्रत्येक आकुंचनाबरोबर बरोबर गर्भाशय गर्भाला त्याच्या उभ्या अक्ष्याशी दाब देऊन जनन मार्गाकडे सरकवते यालाच फिटल ऑक्सिस प्रेशर असे म्हणतात आता हे सांगते मी तुम्हाला गर्भाशयाच्या प्रत्येक जे आकुंचन होत असं त्या आकुंचनाबरोबर बरोबर काय होतं तर गर्भाशय काय करतं गर्भाला त्याच्या गर्भाशय ही त्याच्या गर्भाला उभ्या अक्षाशी दाब देऊन जनन मार्गाकडे असं सरकवतं दाब देऊन सरकवत असं उभ्या अक्ष उभ्या ह्याच्यात असं खाली 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 सरकवतं मग काय होतं त्यालाच काय म्हणायचं फिटल ऑक्सिस प्रेशर असं आपण म्हणतो नेक्स्ट बघूया श्वासपटल आणि पोटाच्या स्नायूची क्रिया काय होते यावेळी श्वासपटल आणि पोटाचे स्नायू कार्यरत होतात काय होतं श्वासपटल जे काय आहे श्वास घेतो आपण तर आणि पोटाचे स्नायू काय होतात ते एकदम कार्य कार्य करायला सुरुवात होतात आणि त्यांच्या आकुंचनामुळे बाईला कुंथून कळ देण्याची इच्छा होते याला बेअरिंग डाऊन पेन्स असे म्हणतात आता ज्यावेळेस श्वास पटाला आणि पोटाचे स्नायू एकदम कार्यरत कर ला करायला लागतात काय होतं त्याच्यामुळं आणि हे एकदम आकुंच्यानं खूप यायला सुरुवात होतात बाईला त्याच्यामुळं काय होतं ते एकदम खाली असं खालच्या साईडला असं कुंथून कळ देण्याची बाईला काय होतं एकदम इच्छा होते आणि त्यामुळे त्याला काय म्हणायचं बेअरिंग डाऊन पेन्स असे म्हणायचं नंतर बाईचा काय होतं अंगचा बाई काय करते अंगचा जोर करते त्यामुळे दात ओठ घट्ट मिळ घट्ट मिळून सर्व शक्ती एक कुठून कळ देते काय करते बाई अंगचा जोर करते आणि दात आणि ओठ काय करते घट्ट मिळून एकदम एकदम खालच्या साईडला काय होतं ती कळ देते या शक्तीला दुय्यम शक्ती असे म्हणतात आता नेक्स्ट ज्या वेळेस प्रेझेंटिंग पार्ट हा पेल्वी फ्लोअरवर येऊन तो ताणला जातो आता प्रेझेंटिंग पार्ट जो काय आहे बाळाचा तो पेल्विक फ्लोअरवर येऊन ताणला जातो त्यावेळेस ही क्रिया अनैच्छिक होऊन गर्भ काय होतं एकदम बाहेर ढकलला जातो हा म्हणजे अनैच्छिक म्हणजे इच्छेनुसार म्हणजे आपण आता समजा बोलतो हे आपल्या इच्छेनुसार आपले हात वारे करतो आपल्या इच्छेनुसार मग हे काय होतं अनैच्छिक क्रिया होते इच्छेनुसार न होता गर्भ काय होतो एकदम बाहेर ढकलला जातो पेल का आउटलेटमधून गर्भमस्तक बाहेर येण्यासाठी दुय्यम शक्तीचा अतिशय उपयोग होतो दुय्यम शक्ती कोणती तर ही अंगचा जोर करणे किंवा खालच्या बाजूने कळ देणे तर बाळा असं गर्भमस्तक पेल्विका आउटलेटमधून बाहेर येण्यासाठी पूर्ण तर ह्या शक्तीचं काय होतं उपयोग होतो आता आपण हे बघूया एवढं नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी पाठ 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 असे तयार करून वेगवेगळे तर मी तुम्हाला पुढचं पण शिकवेल तर व्हिडिओला लाईक करायला तुम्ही विसरता त्यामुळे व्हिडिओला तुम्ही न लाईक नक्की करा शेअर करा आणि स्टडी चांगला करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय